नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण आपल्या प्लॉटवर आहोत आपल्याला नव्वद ते एकशे चाळीस दिवसाचं नियोजन कशा पद्धतीने करता येईल याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वप्रथम आपण यामध्ये या कालावधीमध्ये स नव्वद दिवस ते एकशे चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये कोणत्या कोणत्या रोगांचा अटॅक आपल्या पिकावर येत असतो याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर त्यामध्ये मुख्यतः सध्या जास्ती पाऊस आणि उष्णता पण जास्त आहे म्हणजे गरम थंड वातावरण असल्याकारणाने सडचा प्रादुर्भाव जरा जास्त दिसतोय तर त्यावरती कशा पद्धतीने आपल्याला उपाययोजना करता येतील त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यानंतर निमोटेड एक नव्वद दिवसानंतर निमोटेड हा एक रोग येत असतो तर त्याबद्दलची माहिती आपण या अगोदरच एक व्हिडिओ त्या विषयावर बनवलेला आहे तर तो तुम्ही आय बटनमध्ये जाऊन बघू शकता तर सुद्धा हा एक उत्पादनाच्या दृष्टीने खूप मोठा रोल निमोटेडचा जो आहे तो पिकामध्ये असतो कारण मुळं खराब झाल्यानंतर निश्चितच उत्पादनावर त्याचा प्रभाव पन्नास टक्क्यापर्यंत उत्पादन कमी ह्या निमोटेड कारणाने होऊ शकतं त्यावर व तुमच्या प्लॉटवर निमोटेड आलेला आहे किंवा नाही याबद्दलसुद्धा माहिती घेऊ शकता त्यानंतर विशेषतः करपासुद्धा आता या कंडिशनमध्ये प्लॉटवर आहे कारण की अति पावसामुळे काय होतं आहे की औषधं आपण फवारतो आहे परंतु त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत नाही थोडीशी वातावरण गरम थंड असल्यामुळे कारण एक वातावरण असणं खूप महत्त्वाचं असतं आले पिकासाठी एकतर थंड पाऊस असणार वातावरण पावसाचं वातावरण जरी असलं तर, तर काही फरक पडत नाही पण आता ना सध्या काय आहे थोडीशी उष्णता पाऊस पडतो थंड होतं परंतु पुन्हा उष्णता वाढते अशा कारणाने दोन वातावरण सध्या स्थितीला चालू आहे त्यामुळे म्हणजे कोणत्याच गोष्टी व्यवस्थितरित्या पीक अपटेक करत नाही त्याला वातावरण सेट होत नाही त्या कारणाने करपासुद्धा येतो तर करपा येण्याचे मुख्य कारणं असे असतात की तुम्हाला अन्नद्रव्याचीसुद्धा कमतरता असते कारण या वातावरणामध्ये अन्न व द्रव्य जे आहे ते पिकाला शोषणं खूप अवघड जातं कारण ऊन खूप प्रखर ऊन पडलेलं असतं एकदम प्रभावी त्यामुळे अन्नद्रव्याचं शोषणसुद्धा पिकाला सहज शक्य होत नाही त्यामुळे त्या त्यानंतर निमोटेडसुद्धा काही प्रमाणात म्हणजे नव्वद टक्के प्लॉटवर निमोटेड आहे प परंतु त्याचा प्रदा प्रभाव जो आहे दहा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत आता सध्या कंडिशनला चालू आहे तर ज्या प्लॉटवर निमोटेड आलेला आहे त्या प्लॉटवरसुद्धा करपा आलेला आहे तर तो करपा शक्यतोवर निमोटेड गेल्याशिवाय जाणार नाही तर असे काही कारणं आहेत त्यानंतर थोड्या पाळ प्रमा प्रमाणामध्ये जे आहे तर प्लॉट पिवळे आहेत हे बघू शकता तुम्ही अशी मायक्रोन्यूट्रनची जी कमतरता आहे ती बऱ्याचशा प्लॉटमध्ये दिसून येत आहे तर अशा भरपूर गोष्टी आहे तर त्या सर्व गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत तर त्यामध्ये स्टार्टिंगचा मुद्दा आहे तो पहिला स्टार्टला सड तर आपल्याला हे नियोजन जे आहे ते जवळपास पन्नास दिवसाचं नियोजन आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे आणि त्याच्यावर विशेषतः लक्ष कशावर द्यायचं आहे या दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला निमोटेड शोधणं खूप महत्त्वाचं आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं परंतु ह्या नियोजनमध्ये नव्वद ते एकशे चाळीस दिवसाच्या नियोजनमध्ये निमोटेडसुद्धा येतो तर निमोटेडचं तुम्हाला तुमच्या एकरी प्लॉटमधले एकराच्या प्लॉटमधले कमीत कमी, कमी। पाच जे तुम्हाला जिथं काही डिफ्रिशन्सशी आढळते अशा म्हणजे काही पिवळे काहीला अतिकर्प आलेला आहे अशा बेट उपटून बघायचे त्याला निमोटेड आहे का ते बघायचं आहे तर ज्यांनी केमिकल चालू आहे त्यांनी डायरेक्ट त्या प्लॉटला फ्युरी टाकायची किंवा ज्यांचं केमिकल चालू आहे त्यांच्याकडे निमोटेड पण नाही त्यांनी फ्युरॉन एकरी जवळपास दहा किलो या प्रमाणात वरतून आपण खड्डस टाकतो तशा पद पद्धतीनं असं टाकून द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला निमोटेडवर बऱ्यापैकी केमिकलमध्ये तेच एकमेव चांगलं औषध आहे त्यानंतर बरेचशी आहे परंतु हे कमी खर्चात चांगलं त्यामुळे क्वालिटीसुद्धा सुद्ध सुद्ध सुधारते आणि उन्नी वगैरे जर असेल तर त्याचं पण कवर होतं आता सध्या कंडिशनला उन्नीसुद्धा भेडसावत आहे कारण की आपण उन्नीवर प्रथम लक्ष दिलं होतं परंतु ती काय प्रमाणात या वातावरणाला औषधांनी साथ न दिल्यामुळे उन्नीसुद्धा आता कंडिशनला आहे तर ती तुम्ही खांड उपटल्यानंतर तुम्हाला निश्चितच कळेल ते खांड थोडंसं कतारल्या आणि सुद्धा असू शकतो उन् आणि तो प्रादुर्भाव उन्नीच आहे तर उन्नीला शक्यतोवर फ्युरीसुद्धा का काम करते त्यानंतर अति जास्त प्रमाण असेल तर तुम्ही फॉस पन्नास टक्क्याचं हे सुद्धा देऊ शकता तर ह्या तर झाल्या आपल्या एक दहा दिवसाच्या अगोदरचं नियोजन निमोटेड असल्यानंतरचं नियोजन आहे आणि ज्यांचं निमोटेड नाही त्यांनी सड हे निश्चितच प्रत्येक प्लॉटमध्ये आहे पाच दहा टक्के आमच्याकडे जवळपास पन्नास पन्नास टक्के प्लॉट सड लागलेली तर सडवर नियंत्रण म्हणजे आपल्याला अजून तीन महिने तरी प्लॉट सांभाळणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपलं पीक जे आहे ते काढणीला अजून तीन महिने येत नाही कमीत कमी तीन महिने जास्तीत जास्त जर आपण क अजू बारा महिने ठेवू शकतो परंतु तीन महिने जे आहे ते काढणीला आपलं पीक येत नाही अशा कारणाने ना आपल्याला सड सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि सड सांभाळण्यासाठी केमिकल जर आपण वापरलं तर प्रति पंधरा दिवसाला आप आपल्याला केमिकल द्यावं लागेल तर त्या कारणाने आपल्याला पावसाचं आहे आणि ह्या वातावरणामध्ये बॅक्टेरिया जे आहेत म्हणजे जीवाणू ज्यांनी जी, जी बुरशीनाशक आहेत ते आपल्याला जास्त वेळ काम करणार का करण्यासाठी मदत मिळेल तर शक्यतो ज्यांनी केमिकल केले त्यांनी पण हाच पर्याय वापरावा जेणेकरून काय केमिकलचे जे आहे ते लॉंग टर्मसाठी त्याचे रिझल्ट टिकत नाही तर त्यासाठी सडसाठी आपल्याला सोडो म्हणून ट्रायकोडारमा सा हे आता सध्या ज्यांच्याकडे निमोटेड नाही त्यांनी ताबडतोब लिक्विड फॉर्ममधलं सोडोमोनॉस आणि ट्रायकोडर्मा आपल्या प्लॉटला देऊन टाकायचं आहे आणि त्यानंतर मेटालाइक प्लस क्लोरो हे जे आहे तर हे स्पॉट ड्रिचिंग म्हणजे इथं तुमचं सड लागलेलं समजा असं इथं सड लागलेली तर सड इथं लागलेले असल्यानंतर इथून तर इथपर्यंत त्याची ड्रिचिंग करायची तर हे आपल्याला वापरायचं शंभर ग्रॅम वीस क वीस लिटर पाण्याला शंभर ग्रॅम मेटालाइक आणि शंभर एम एल क्लोरो याचं आपल्याला मिश्रण करायचं आहे आणि स्पॉट रिचिंग करायची जेणेकरून काय ते तिथून पांगणार नाही आणि आपल्याला सम्र सर्व स्प्लॉट केमिकल करायचं नाही सध्या तरी आपण कार्बोफ्युरान वगैरे हे टाकू शकतो त्यानंतर प्रश्न येतो हे झालं सडवर उपाय तर हे झाल्यानंतर सडोमनो ट्रायकोडरमा सोडल्यानंतर आपल्याला एक पाच दिवसापासूनचं जे शेड्यूल आहे तर मी ते खालीलप्रमाणे आहे त्यानंतर आपल्याला ह्युमिक द्यायचं आहे एक किलो तेकरी कारण की ह्या पावसामुळे काय झालं आहे थोड्याशा मुळ्या खराब झालेल्या तर मुळावर जास्त फोकस करायचं आहे कारण मूळ खराब झाल्यानंतर बरेचसे रोग जे आहेत ते अद्रक पिकावर म्हणजे एकदम प्रभावीपणे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कोणत्याच पद्धतीचं येत नाही मग तर त्यासाठी मूळ खराब न होऊ देणे हा एक मुख्य हेतू आहे आणि अतिपावसामुळे मुळं थोडेसे खराब होतात कारण की पाणी सास्तं जमिनीमध्ये वापसा होत नाही व्यवस्थितरित्या हो ता, त्यानंतर पुन्हा ऊन पडतं तर त्या रिॲक्शन होत असतात गरम थंड वातावरणामुळे सुद्धा मूळ खराब होत असतात तर त्यामुळे काय आपल्याला ह्युमिक ॲसिडचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर सल्फर सल्परचासुद्धा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपली डाइजेस्टिव सिस्टम जी आहे पिकाची ती चांगल्या पद्धतीने काम करेल त्यानंतर एक तिसऱ्या दिवशी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पण द्यायचं आहे जेणेकरून काय होईल आपली कॅल्शियमचीसुद्धा कमतरता कमी होईल आणि कॅल्शियमची कमतरता दा कमी झाल्याकारणाने बऱ्याचशा आदर रोगांचा जे अटकाव आहे तो कॅल्शियममुळे होऊ शकतो आणि होतो तर त्यामुळे आपलं कॅल्शियम नायट्रेटचासुद्धा वापर करायचा आहे तर ते वापरत असताना वापर तुम्हाला एकरी पाच किलो या प्रमाणात वापरायचं आणि सल्पर जे आहे ते तीन किलो तर यामध्ये एक पाच पाच दिवसाचं अंतर द्यायचं आहे पहिले ह्युमिक सोडायचं चा, आहे त्याच्यानंतर सल्पर सोडायचं आहे तर एक पाच पाच दिवसाच्या अंतराने आपल्याला या सर्व गोष्टी करायचं आहे त्यानंतर सुषमान्न द्रवाची सुद्धा डिप्रिशनची आपल्या पिकामध्ये सध्या स्थितीला आपल्याला दिसून येत आहे तर द्रवामध्ये तुम्ही डी एफ वापरू शकतात त्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी आपल्याला एकरी सहा किलो या प्रमाणात तेरा चाळीस तेरा किलो खताचा डोस द्यायचा आहे जेणेकरून आपलं एन पी केची जी गरज आहे ती बऱ्यापैकी कवर होऊन जाईल त्यानंतर आपल्याला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ज्यांनी आणलेलं आहे त्यांनी एक तो एकरी तीन किलो डोस आणि एन ट्वेंटी वन त्याच्यासोबत एक तीन किलो हे सुद्धा द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतील त्यानंतर पुन्हा एकदा हा डोस जो आहे तो पंधरा ते वीस दिवसाचा डोस होऊन जातो ह्युमिकपासनं तर झिरो बेचाळीस सत्तेचाळीसपर्यंत तर पुन्हा आपल्याला सोडो मोनोस आणि ट्रायकोडरमा निश्चित द्यायचं आहे जेणेकरून काय होईल सड हा मुख्य फोकस करून आपल्याला सडवर फोकस करायचा जास्त करून कारण सड नाही प्लॉट तर आपलं प्लॉटचं उत्पादन थोडंसं कमी अधिक प्रमाणात निघू शकतं परंतु सडमुळे आपलं उत्पादन जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत घटू शकतं किंवा शंभर सुद्धा घटू शकतं त्यामुळे आपल्याला सडवर जास्त फोकस करायचं आहे आणि लॉंग टर्म रिझल्ट फक्त सोडवून ट्रायकोडरमाचेच मिळतात बाकी कोणत्याही औषधं सोडून आणि पैसे विनाकारण वेस्ट करू नका फक्त स्पॉट ड्रिचिंगमध्ये आपण मेटालाक्झिल आणि क्लोरो हे फक्त स्पॉट ड्रिचिंगसाठी वापरू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अभि